गृहमंत्री अनिल देशमुख हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून विविध मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात येणार आहे। गृहमंत्री अनिल देशमुख हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बलराम साठे आणि उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ग्रामीण पोलीस दला संदर्भात विविध मागण्यांचं निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। करमाळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत त्याचंही विभाजन करमाळा पोलीस स्टेशनचं मागितलेलं आहे बरेच वर्षापासून, तर ते एक विभाजन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरला दर वर्षातनं 4 वाऱ्या मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येनं त्यांना वारीच्या काळात राहावं लागतं। आणि आजपर्यंतच्या काळामध्ये मोठ्या वाऱ्या आहेत त्या वारीमध्ये जवळजवळ 2-1 हजार पोलीस यांची राहायची व्यवस्था सुलभ शौचालयात केली जाते। त्याला वारीच्या काळामध्ये मुक्कामाचं ठिकाण म्हणून सुलभ शौचालय देण्यात येतं अशी अवस्था अडचणीची आणि दयनीय आहे। तर त्या ठिकाणी आम्ही तातडीनं तात्पुरती निवासाची शेड त्या काळामध्ये सरकारनं उभा करून द्यावी अशा प्रकारची एक मागणी आहे। आणि पंढरपुरातली जी क्वार्टर्स आहेत तिथल्या पोलिसांच्या तेही तातडीनं तो प्रस्ताव तातडीनं मंजूर करून देण्याबाबत आहे। या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान आदींची उपस्थिती होती।